गायकवाड़ आयुर्वेदिक क्लिनिक, कोणताही साइड इफेक्ट शिवाय खात्रीशीर आयुर्वेदिक उपचार, मोतीबिंदू, काजबिंदू, डोळ्यांचा नंबर, किडनी विकार, कैंसर विकार, लिव्हर विकार, एड्स विकार, रोग प्रतिकारक शक्ति वाढवणे, ठिकाण गायकवाड़ आयुर्वेद क्लिनिक, महात्मा फुले चौक, मार्केट यार्ड, अहमदनगर, संपर्क 94-23-16-12-34 आणि 94-20-75-25-31। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोरोना आढावा बैठकीसाठी स्वतः भाजपा आमदार मोनिका राजळे आणि त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते आले, तर पोलीस प्रशासनानं गेटवर अडवल्यामुळं काही काळ प्रशासन आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला। अखेर आमदार मोनिका राजळे यांनी आक्रमक पवित्रा घेऊन आम्ही लोकांतून निवडून आलो आहोत, लोकप्रतिनिधी आहोत, नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती, सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच हे लोकांचं प्रतिनिधित्व करतायत, ते कुणी वेगळे नाहीयेत, कुणालाही अडवू नका, असं म्हणत आमदार मोनिका राजळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बैठकीमध्ये उपस्थिती लावली। हा सर्व प्रकार निंदनीय असून आमदार मोनिका राजळे यांनी आढावा बैठकीच्या भाषणातून प्रशासनाचा निषेध केला। यावेळी प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे राजकीय तणाव वाढल्याचं पाहायला मिळालं। आढावा बैठकीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला होता, मात्र यावेळी आढावा बैठकीसाठी आलेल्या भाजपाच्या इतर पदाधिकाऱ्यांना आतमध्ये जाण्यास पोलिसांनी रोखलं होतं। यावेळी प्रशासनाला जाब विचारून आमदार राजळेंनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना बाहेर काढा अशी मागणी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली होती। सर्व लोकप्रतिनिधी, सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या प्रशासनाचा आणि या शासनाचा मनापासून उपकार करतो की अतिशय धक्काबुक्की आरडाओरडं या ठिकाणी केलंय। शेवटी लोकप्रतिनिधी येण्याची भावना असते की आपल्या पालकमंत्र्यांसमोर आपल्या भागातील प्रश्न मांडले पाहिजे, कोरोनाची परिस्थिती तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, म्हणून यावर उपाय योजण्यासाठी किंवा आता पाऊस लांबलाय या ठिकाणी त्याच्यावर काय उपाययोजना करतील, मुळाचं आवर्तन कसं लवकर सोडलं, अतिवृष्टीचे काहींचे पैसे राहिलेले ते पैसे पुन्हा मिळण्यासाठी, आणि त्याचबरोबर गेल्या 8 दिवसापासून भगवानगड 35 गावाची योजनेवर ज्यांना माहीत नाही, त्यांना या योजनेबद्दल काही माहीत नाही, आमचे त्यावेळेस जेव्हा तिथं भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार होतं, तेव्हा संजयजी बडे त्यांनी त्या सर्व त्या भागातील लोकांची बैठक घेऊन ही योजना सुचवली, त्याला चालना मिळाली। त्यावेळेस पंकजाताई मुंडे असतील, बबनरावजी लोणीकर साहेब असतील, संजयजी बडे असतील, आदरणीय पंकजाताई असतील, आम्ही सर्वांनीच त्यामध्ये पाठपुरावा केला, ती योजना मंजूर झाली, आराखड्यामध्ये आधी 97 कोटीचा त्याला निधी प्राप्त झाला। परंतु ज्यांना काही माहीत नाही, ज्यांना अभ्यास नाही, जे ग्रामपंचायतला निवडून आले नाही, मला तेवढी एकच विनंती करायची की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करावं, परंतु तुम्हाला जर या ठिकाणी सामाजिक बांधिलकी म्हणून किंवा जर खूप तळमळ असेल भगवानगडच्या योजनेबद्दल, त्यांनी त्या योजनेची माहिती घ्यावी, त्याचा पत्र पुरवठा असेल, त्याचा पाठपुरावा असेल, कोणी केला, कसा केला, ही योजना जाणीवपूर्वक लवकर त्या कार्यकाळात होऊ नये किंवा आत्ताही प्रलंबित राहून आमच्या सरकारच्या काळात होईल यासाठी वाईट हेतू नये, या ठिकाणी बैठका, पेपरबाजी, प्रेस या ठिकाणी घेतली जाते आणि मुद्दाम त्या परिसरातील लोकांच्या मनामध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न अतिशय केविलवाने या ठिकाणी चालू आहे। शेवटी योजना होणं ही आमच्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे, कुणाच्या का काळात होणं, परंतु या योजनेला जर चालना कुणी दिली असेल तर आदरणीय पंकजताईंनी दिलेली आहे, आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी यामध्ये पाठपुरावा केलेला आहे। फक्त त्या योजनेचं पूर्वी मुख्यमंत्री जल पाणीपुरवठा योजना होती, मुख्यमंत्री पेयजलमध्ये, ती आता जलजीवन मिशनमध्ये ही योजना आली, केंद्र सरकारचं आणि राज्य शासनाच्या काही गाईडलाईन बदलल्यामुळे त्याच्यात अनेक दुरुस्त्या कराव्या लागल्या, परंतु त्याचंही राजकीय भांडवल केलं जातं। मला वाटतं अजून जिल्हा परिषद, पंचायत समितीचं आणि नगरपालिकेच्या निवडणुकीला खूप वेळ आहे, त्यावेळेस आपल्याला बोलता येईल, एकमेकावर काही चिकलफेक करायची करता येईल, परंतु अजून कुठलंही इलेक्शन नाही आणि काही संधी नाही कुठं काही बोलण्याची, अशा प्रेस या ठिकाणी बोलावून प्रेसला काहीतरी चुकीचं सांगितलं जातं, प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी खुलासा करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि ही योजना कुणाच्या का काळात होईना ती झाली पाहिजे आणि मला वाटतं की ते लवकरात लवकर, आम्हीसुद्धा या सर्व जनतेने हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला, ज्यांना या योजनेचा गर्व आला त्यांचाही आम्ही जाहीर सत्कार करू, परंतु उगाचच राजकीय सूडबुद्धीने या ठिकाणी नव्याने झालेले पदाधिकारी जे हरकुंडात निवडले झालेले ते त्यांना काही माहीत नाही या योजनेचं, पण या ठिकाणी मुद्दाम जाणीवपूर्वक हा प्रश्न उपस्थित करून त्याच्या भोवती राजकारण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे आणि म्हणून या ठिकाणी मला विनंती आहे की जे खरं आहे ते खरं आहे, आमदार निधी कुठं गेला, कुणासाठी खर्च केला हे सर्व जनतेला माहीत आहे, अँब्युलन्स दिलेल्या आहेत आमदारांनी, दिल्या खासदारांनी दिल्या, त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटसाठी सुद्धा आम्ही आमच्या निधीतून 40-60 लाख रुपये या ठिकाणी दिलेले आहेत,
पीपी किट्ससाठी दिलेले, औषधासाठी दिलेले, आणि म्हणून याच्यावर राजकारण न करता, आणि खरं ज्यांना या ठिकाणी माहीत आहे ते या ठिकाणी प्रश्न विचारित नाही, त्यांना राजकारणाचं काही घेणं देणं नाही, फक्त सुविधा मिळणं आणि कोरोनाच्या काळात आपल्या तालुक्यामध्ये तिसरी लाट येऊ न देणं यासाठी खरं तर आपल्या सर्वांचा प्रयत्न आहे, एवढंच मला या ठिकाणी सांगते. आणि प्रशासनाने आज ज्या राजकीय हेतूने या ठिकाणी त्यांच्यावर दबाव आणून आमच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी धक्काबुक्की झाली, त्यांच्यावर वाईट हेतूने वाईट बोललं गेलं, त्याचा आम्ही सर्वजण या ठिकाणी निषेध करतो. तालुक्यामध्ये आज आमचे ग्रामविकास मंत्री, पालकमंत्री आले, त्यांनी आढावा घेतला, त्यांचे मी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद देते. वंचित बहुजन आघाडीचे किसन चव्हाण, अरविंद सोनटक्के, भोरू म्हस्के यांनी बैठकीसाठी येऊन प्रश्न मांडण्याची विनंती पोलिसांना केली, मात्र त्यांनाही मुख्य प्रवेशद्वारावर पोलिसांनी अडवलं होतं. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.